आता एक महत्त्वाची बातमी आपण थेट ही दृश्य पाहूयात. अमित शहा मातोश्रीवरती पोहोचलेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबई दौऱ्यात. उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता कलानगरमधल्या वांद्रे परिसरातल्या कलानगर इथल्या मातोश्रीवरती पोहोचलेत. मातोश्री हे उद्धव ठाकरेंचं निवासस्थान आहे. या ठिकाणी ते पोहोचलेत. आपण पाहिलं सफारी, शासकीय सफारीतून या गाडीमधून मुख्यमंत्री पाठीमागच्या सीटवर बसलेले, तर अमित शहा पुढं बसले. दिनेश दुखंडे माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत. दिनेश, अमित शहा दाखल झालेत मातोश्रीवरती. होय, आता काही क्षणापूर्वीच, अगदी अगदी एका मिनिटाचा अवधी असेल, अमित शहा मातोश्रीवर दाखल झाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजपचे वरिष्ठ नेते मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. आणि उद्धव ठाकरे आणि अमित शहा देशाच्या हाय प्रोफाईल आणि हाय व्होल्टेज अशी बैठक आहे. संपूर्ण देशाचं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचंही लक्ष लागलेलं आहे. 2019 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यातली चर्चा अत्यंत महत्व मानली जाते आहे. उद्धव ठाकरे नाराज आहेत. शिवसेनेनं स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा केलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरच शिवसेनेची मनधरणी करण्यासाठी आणि युतीचा नवा फॉर्म्युला अस्तित्वात आणण्यासाठी, तसंच एनडीएतल्या मित्रपक्षांना भाजपसोबत कायम ठेवण्यासाठी अमित शहा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूत बनून मातोश्रीवर आलेले आहेत. आणि स्वतः ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्याचं मिशन हे भाजपने हाती घेतलेलं आहे. 350 जागा लढण्याचं, स्वबळावर लढण्याचा यापूर्वी जी अपयशाला सामोरं जावं लागतंय ते लक्षात घेता भाजपने जुने मित्रही जपायचं लक्षात घेतलेलं आहे. त्याचसोबत नवे मित्रही करण्याकडे भाजपचं प्राधान्य असेल, पण आधी जुन्या मित्रांना जपलं जात आहे. आणि त्यामुळे शिवसेनेची नाराजी दूर करणं हा महत्वाचा मुद्दा आज मातोश्रीवरील चर्चेत असेल. सगळ्यात महत्वाचं मानलं जात आहे की इतक्या टोकाच्या टीकेनंतरही उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना भेटीची वेळ दिलेली आहे. यातच सर्व स्पष्ट होत आहे की चर्चेचे दरवाजे उघडे आहेत. सोमवारची घोषणा असली तरी जर युतीचा नवा फॉर्म्युला अस्तित्वात आला तर नेमकी तडजोड किंवा कुठल्या फॉर्म्युलावर येते किंवा काय शिवसेना अधिक आपल्या पदरात पाडून घेते याकडे लक्ष असेल. राज्यात त्यांना मानाचं पान अधिक मिळणार का, सत्तेतला वाटा अधिक मिळणार का, केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद, राज्यसभेचं, या सगळ्याची चर्चा होईलच. पण एका गोष्टीची चर्चा आज शिवसैनिकांच्या वर्तुळात नक्कीच होत असेल, ती म्हणजे मागच्या वेळेला आज एकमेव मुलाखत अमित शहांची टी व्हीवरतून प्रदर्शित झाली आणि ती होती झी 24 तासवरती. झी 24 तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांनी घेतलेली. या मुलाखतीमध्ये अमित शहांची बॉडी लँग्वेज बदललेली होती. अमित शहा यापूर्वी मातोश्रीवरती जाणार का, ते का जातील, अशी सगळी चर्चा होती. मात्र आता अमित शहा मातोश्रीवरती आलेत. गर्वाचं घर खाली अशी चर्चा काहीशी शिवसैनिकांमध्ये होते का? नक्कीच शिवसैनिकांचं लक्ष असेल की उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात, कारण गेल्या 3 ते 3.5 वर्षामध्ये शिवसेनेला पदोपदी अपमान सहन करावा लागला आहे अशी शिवसैनिकांमध्ये ही भावना आहे. आणि विशेषतः महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढावं, गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढावं ही शिवसैनिकांची तितकीच तीव्र इच्छा होती आणि उद्धव ठाकरेंनी या इच्छेचा मान राखला होता. आणि दिनेश तुम्ही आमच्यावर आशेस रहा, आपल्याला आणखी बोलायचंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.